नमस्कार। आज एका छोट्याशा वेगळ्या पण महत्त्वाच्या विषयावरती आपण थोडंसं डिस्कशन करणार आहे। बरेच पेशंट सीओपीडी आमचे दम्याचे पेशंट असतात, लंग फायब्रोसिसचे पेशंट असतात, या पेशंट्सला बऱ्याच वेळेला विमानाने प्रवास करायचा असतो आणि विमानाने प्रवास करताना कायम माझ्याकडे येणारे पेशंट असतात। ते म्हणतात की सर मला दमा आहे, मला तिथे जाऊन काही त्रास होईल का आणि त्यापेक्षा मला विमानात काही त्रास होईल का। तर हाऊ डू वी असेस की ह्या लोकांना फिटनेस द्यायचं, तर त्याच्या आधी काही स्पेसिफिक काही आम्ही त्यांना गोष्टी विचारतो आणि काय असतात की ज्यामुळे की ह्या लोकांना त्रास होणार नाही। सगळ्यात महत्वाचं आहे की जे म्हणजे सीओपीडी, अस्थमा, लंग फायब्रोसिस या पेशंटला की त्यांनी त्यांची ऑक्सिजन लेवल घरच्या घरी चेक करणं सगळ्यात महत्वाचं आहे। ज्यांची ऑक्सिजन लेवल 95% प्लस आहे ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम, चालल्यानंतर पण फार 2% प्लस मायनस पण फार काही चेंज होत नाही, या लोकांना फ्लाइट साठी फिटनेस आहे। ओके, त्यांना काहीच त्रास होणार नाही फ्लाइट साठी। सेकंड, फ्लाइट मध्ये होतं काय की फ्लाइट मध्ये साधारणतः फ्लाइट आपल्या असतात त्या 30,000 ते 32,000 फुटावरून या अंतरावरून जात असतात। ओके, आणि फ्लाइट मधलं प्रेशर जे असतं, तर फ्लाइट मधलं प्रेशर जे असतं ते कॉम्प्रेस करून ते साधारणतः तुम्ही 8,000 फुटावरती तुम्ही आहात या पद्धतीने ते प्रेशर सेट केलेलं असतं। सो दे हॅव अ कॉम्प्रेस गॅस चेंबर। ओके, तर त्यामुळे ऑक्सिजन लेवल जे नॉर्मली आपल्या खाली 21% असते, फ्लाइट मध्ये पण ऑक्सिजन लेवल तेवढीच असते, 21% असते, परंतु तिथलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते थोडंसं कॉम्प्रेस किंवा कमी असल्यामुळे ऍज इफ तुम्ही 15% तुम्ही ऑक्सिजन श्वासामध्ये घेताय, याप्रमाणे तुमचं ऑक्सिजन लेवल शरीरातली थोडी प्लस मायनस ही होऊ शकते। तर नॉर्मल पेशंटला हे जाणवणार नाही, परंतु ज्यांची ऑक्सिजन लेवल बसल्या बसल्या 95% पेक्षा कमी किंवा 90 to 95 आणि ज्यांना सीओपीडी किंवा दमा या गोष्टी आहेत, या पेशंट्सला फ्लाइट मध्ये थोडा त्रास होऊ शकतो कारण ऑक्सिजन लेवल ही त्यांची अजून थोडी कमी होऊ शकते। तर म्हणून जर तुमची ऑक्सिजन लेवल कमी असेल तर नॉर्मली तुम्हाला फ्लाइट मध्ये हा ऑक्सिजन हा ऍडिशनल घ्यायला लागेल आणि त्यासाठी आम्ही जर सर्टिफाय करतो आणि एअरलाइन्स मुबलक प्रमाणात तुम्हाला ऑक्सिजन देतात कारण प्रत्येक चेअरच्या वरती ऑक्सिजन हा अवेलेबल असतो। तर त्यामुळे व्हेनेव्हर यू फील नीड डेफिनेटली टेक हेल्प ऑफ युअर डॉक्टर। लेट मी नो, वी शुड डू युअर लंग फंक्शन टेस्ट, 6 मिनिट वॉक टेस्ट करून तुमची ऑक्सिजन लेवल कमी होते का ते चेक करणं गरजेचं असतं। कार्डियक फिटनेस, तुमचा 2D इको, ECG या गोष्टी पण गरजेच्या आहेत। हृदया बरोबर पल्मोनरी हायपरटेन्शन जे आहे ते सुद्धा आहे का ते पण आपण चेक करू शकतो इको करून, आणि या सगळ्या बरोबर ऑक्सिजन लेवल, त्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। एस्पेशली तुमचा दमाचा कंट्रोल मध्ये नसेल तर बिफोर फ्लाइंग थिंक ट्वाइस। लेट मी नो इफ यू फेस एनी सच प्रॉब्लेम्स। थँक्यू।